माहौल है। जनता से क्या अपील करेंगे आप किस तरह वोट ज्यादा करेंगे? क्योंकि आप सब अपना ही वोटिंग अपना अपने देश के लिए है, तो आपको अपना वोटिंग करना ही पड़ेगा, क्योंकि यही हमारा फ्यूचर है और हमारे फ्यूचर के लिए, हमारे बच्चों के फ्यूचर के लिए हमें वोट करना पड़ेगा। आखिरी सवाल है, हम देख रहे हैं कि लोग वोटरों को पहुँचा रहे हैं गाड़ी में, तो किस तरह की सेवा आप लोग प्रदान कर रहे हैं सारे लोग मिलकर? जो हैंडीकैप लोग हैं, जो ज़्यादा एज से लोग हैं, उनके लिए ये व्यवस्था है और अच्छा है कि लोगों को इतनी गर्मी में और ये सुविधा मिल रही है। आज मेरे बड़े बेटे ने फर्स्ट वोट किया और उसको उसका सर्टिफिकेट भी मिला, तो सबसे ज़्यादा खुशी वही है कि हमारा बेटा हमारे लिए वोट कर रहा है। हाँ, जैसे कि अभी मतदान में जन जागृति की हुआ है, किया है, तो बहुत से लोग आ रहे हैं। सुबह भी बहुत रश था, अभी थोड़ा दोपहर हो गया है, तो आधे घंटे में अभी जो हम लोग का 17-18 नंबर बूथ है वहाँ पे बहुत सारा रश है, कम से कम 200-300 लाइन लगा है। तो जन जागृति अच्छी सी हुई है और लोग सब बाहर निकल रहे हैं, उनको पता है कि हम लोग का एक मत इतना वैल्यू है, तो सब लोग बाहर निकल रहे हैं। क्या अपील करेंगे मतदाताओं से, किस तरह वो ज्यादा से ज्यादा संख्या में निकले घरों से? मैं मतदाताओं से यही अपील करूंगी कि अपना एक मत बहुमूल्य है, अपने एक मतों से देश का विकास होने वाला है, अपना विकास होने वाला है, तो सबको यही बोलूंगी अपना एक मत आगे दे दे और ऐसे को देना कि जो विकसित प्रगतिशील के आगे लेके जाए। आज इलेक्शनचा माहोल आहे आणि खरोखर काही वयोवृद्ध लोक आहेत की ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, काही या जवळपास राहणारे आहेत तर काही त्यांचं वोटिंग कार्ड लांब आलेलं आहे, बूथ त्यांचं लांब असल्यामुळे आज आपण सेवा करतो की वयोवृद्ध लोकांना गाडीत बसवण्यापासून ते त्यांना जागेवर नेऊन जागेवरून परत आपल्या जागेवर आणून सोडणं, तिथपर्यंत आपण सेवा करतो। त्या पद्धतीने व्यवस्थितरित्या मतदानावर गर्दीही आहे आणि यावेळी एवढं दिसून येत आहे की कुठेतरी वेगळा चमत्कार होणार आहे की जे न उतरणारे सुद्धा आज वोटिंग करायला उतरलेले आहेत। कसा जास्त जास्त लोकांना विकास पाहिजे, विकासासाठी लोक झटत आहेत। आता पहिल्या राज्यकारभारात आणि आताच्या राज्यकारभारात काहीतरी फरक जाणवलाय, म्हणून सुशिक्षित लोक देखील रस्त्यावर उतरलेले आहेत। चांगले चांगले जे जे वकील आज मी बघितले ते खाली उतरलेत आणि दादा आम्ही वोटिंग करायला चाललोय, म्हणजे या सोसायटीमधून किंवा कधी लोक एवढी उत्स्फूर्त बाहेर नाही यायची, पण यावेळी बाहेर आले दिसतात, तर त्यांना विचारलं तर ते एकच उत्तर देत आहेत, आम्हाला विकास पाहिजे, विकासासाठी आम्ही वोटिंगला आलोय। त्या दिवस म्हणजे रात्रभर आम्हाला झोपत लागली नाही, कारण का रात्र वैऱ्याची होती, काही पैशावर खेळणारी लोक आहेत, कारण का त्यांना माहिती झालेलं आहे की आपल्या पायाखालची जमीन हललेली आहे आणि जे उमेदवार आहेत कोण कुठून कुठून आलेले आहेत, त्यानंतर इथले स्थानिक जे खासदार आहेत त्यांची कामं आहेत, गल्लीबोळात कामं आहेत, लोकांना काम पाहिजे आणि ते काम या उमेदवारांकडनं झालेलं आहे। हे राहू शेवळे यांनी काम भरपूर केलेलं आहे, त्यामुळे परिपूर्ण लोकांचा प्रतिसाद हा राहू शेवळेंवरती आहे। शेवळ बघायला आले की कार्यकर्ते उन्हात तडफडत आहेत, बसलेत, त्यांचं चहा नाश्त्याचं पाण्याचं जेवणाचं कसं काय चाललंय ही पाहणी करायला आली की जेणेकरून वोटिंग बाहेर बरोबर पडते की नाही, आपले कार्यकर्ते व्यवस्थित काम करतायत की नाही ही पाहणी करायला आली आणि त्यांनी बघितले की कार्यकर्ते कसे काम करतात आणि सगळ्या महिला सगळ्या गल्ली गल्लीमधून बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जातात, 4-4, 6-6 माळे चढतायत आणि ते कार्यरत आहोत आणि आम्हाला निश्चित झालेलं आहे की समोरचे कितीही तडपडले तरी विजय हा आमचाच होणार। थँक्यू। जायचं 2 नंबर पडतं।